मे महिन्याची सुट्टी लागली आहे. मच्छे कंपनी मामाच्या गावाला तरी गेले असतील किंवा मग मोबाईलवर वेळ घालत असतील. पण 90 दशकातील लहान मुलं मे महिन्यात बालनाटकं किंवा अल्फा मराठी, जे आत्ताचं झी मराठी, या वाहिनीवरील दे धमाल, हसा चकटफू किंवा सोनपरी या मालिका पाहून सुट्टीचा आनंद घेत. पण या मालिका किंवा 2000 साली आलेल्या चित्रपटातील बालकलाकार आता काय करतायत, कसे दिसतायत, त्यांनी काय काय कोणत्या कोणत्या चित्रपटांमध्ये किंवा कलाकृतीमध्ये कामं केली आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया. ज्याच्या तक्रारी आणि मस्तीचे किस्से संपायचे नाहीत असा दे धमाल मालिकेतील झंपा अर्थात अभिनेता भूषण दुपकर हा आजही तसाच गोंडस दिसतो. भूषण दे धमाल मालिकेनंतर नकटीच्या लग्नाला यायचं हं मेरे साई नायक या मालिकेमध्ये झळकलं. सध्या तो छान भटकंती करतोय आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे. यानंतरचा बालकलाकार म्हणजे दे धमाल मधला चिनू अर्थात अभिनेता अनुराग वरळीकर. देवकी मालिकेतून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर दे धमाल, विठ्ठल विठ्ठल, पोर बाजार, बारायण, डॉक्टर डॉन या कलाकृतीमध्ये तो झळकला. अभिनयासोबत तो दिग्दर्शनाकडे वळला आणि त्याने वृत्ती, वॅकन्सी, वारसा या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं. सध्या अनुराग उत्तम फिल्ममेकर होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतोय. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेला बालकलाकार पार्थ भालेराव हा सध्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेला कलाकार झाला. अपसाईड डाऊन या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या पार्थने आतापर्यंत किल्ला, भूतनाथ रिटर्न्स, लालबागची राणी, अनुभूती, बॉईज आणि बॉईजच्या सगळ्या चित्रपटांच्या पार्टमध्ये तो झळकला. पार्थ हा पूर्णपणे सध्या अभिनयात स्वतःला झोकून देऊन काम करतो. ऑस्करला जाणारा पहिला मराठी चित्रपट श्वास आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर देखील नाव कोरणाऱ्या श्वासमधील हा बालकलाकार आठवतो का? हो, अभिनेता अश्विन चितळे. श्वासनंतर शाळा, टॅक्सी नंबर 911, आशाय अशा चित्रपटांमध्ये तो झळकला. मराठीपेक्षा हिंदी चित्रपटांमध्ये जास्त तो दिसून आला. पण सध्या तो चित्रपटसृष्टीपासून लांब असून अश्विन सुफी कवी रुमी आणि गालिब यांच्या गझलांवर आधारित छोटे छोटे कार्यक्रम सादर करतोय. यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. दे धक्का चित्रपट आठवतो? या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय हा लक्षात राहण्यासारखा होता. अभिनेत्री गौरी वैद्य हिचा पहिला चित्रपट. दे धक्का नंतर ती शिक्षणाच्या आईचा घो, आवाहन या चित्रपटामध्ये झळकली. पण सध्या ती सिनेविश्वापासून दूर आहे. कथ्थक नृत्यात तिने प्रावीण्य मिळवलंय आणि त्यातच ती सध्या रमलेली दिसून येते. सोशल मीडियावर मात्र तिच्या लाईफमध्ये काय काय घडते याचे अपडेट ती नक्कीच देत असते. नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं आठवतं का? त्यातले दोन चिमुकले कसे दिसतात, काय करतायत जाणून घेऊयात. अशोक सराफ यांच्या कळत नकळत या चित्रपटातील हे गाणं आजही 90 दशकातील मुलांना तोंडपाठ असेल. यात बच्चूची भूमिका साकारणारा अभिनेता अमे आमरे सध्या चित्रपटांपासून दूर आहे. न्यू जर्सीमध्ये तो स्थायिक झालाय आणि तिथे तो त्याचं लाईफ मजेत घालवतोय. तर या चित्रपटातील चिमुकली छकुली हिची भूमिका मृण्मयी चांदोरकर हिने साकारली होती. मृण्मयी ही सुप्रसिद्ध लेखक व पु काळे यांची नात. ती देखील सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या संसारात रमलेली दिसते. तुझी जा रे हो तुसी ना जाओ, तुसी जा रहे हो तुसी ना जाओ हा कुछ कुछ होता या चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग. संपूर्ण चित्रपटात तो चिमुकला एकच डायलॉग म्हटला पण काजोलसह सगळ्यांनाच त्याने रडवलं. असा हा अभिनेता परसान दस्तूर सध्या अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता म्हणून नाव कमवतोय. हम तुम हा राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्या या चित्रपटातील कॅरेक्टरला त्याने आवाज दिला. याशिवाय करण जोहर दिग्दर्शित स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. यानंतर गोरी तेरे प्यार में, फितूर या चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता इतके सगळे बालकलाकारांबद्दल बोलल्यानंतर सोनपरी मालिकेतील फ्रुटी हिला विसरून कसं चालेल? लहानच काय अगदी सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या आवडीची मालिका म्हणजे सोनपरी. या मालिकेतील फ्रुटी अर्थात तन्वी हेगडे आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. वा लाईफ होतो एसी, चॅम्पियन, चाकालाका बुम बुम, अथांग या कलाकृतीतून तिने कामं केली. सध्या ती देखील चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. आपलं बालपण मजेशीर आणि आनंदी बनवणाऱ्या बालकलाकारांबद्दल जाणून तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.